नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, मानवी जीवनात नेहमीच अनेक कठीण प्रसंग येत असतात। कधी एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात आनंदी असते तर कधी त्याच्या आयुष्यात अचानक समस्या निर्माण होऊ लागतात। अनेकदा असं दिसून येतं की काही लोक आपल्या जीवनातील संकटांपासून मुक्त होण्यासाठी, नजर दोष दूर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करताना दिसतात। त्यापैकीच एक मार्ग म्हणजे बहुतेक लोक काळ्या दोऱ्याचा उपयोग देखील करतात। तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल की अनेक लोक गळ्यात, हाताला, कमरेला, पायाला किंवा मनगटाला यापैकी एखाद्या ठिकाणी काळा दोरा बांधतात, आणि स्त्रिया तर मंगळसूत्रच काळे घालतात। काळा दोरा बांधण्याचं एक नाही तर अनेक फायदे आहेत। काळा दोरा वाईट नजरेपासून आपलं संरक्षण करत असतो, आणि इतकंच नाही तर शनिदोष टाळण्यासाठी देखील काही लोक काळा दोरा बांधतात। आम्ही तुम्हाला सांगतोय की या काळ्या दोऱ्याचे उपाय आणि त्याचं महत्त्व नक्की काय आहे। जर तुम्ही काळा दोरा घातला असेल तर त्याआधी काही नियम पाळणं फार गरजेचं आहे। तर मग चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये काळा दोरा बांधण्याचे कोणकोणते फायदे होतात, पण तो बांधण्यापूर्वी कोणती खबरदारी देखील घेतली पाहिजे। सगळ्यात पहिलं, काळा दोरा हे आपल्याला आणि आपल्या घराला वाईट नजरेपासून वाचवतं। जर तुम्हाला तुमचं घर वाईट नजरेपासून वाचवायचं असेल तर तुम्ही यासाठी काळ्या दोऱ्याचा वापर नक्कीच करू शकता। लिंबू आणि मिरच्या एका काळ्या दोऱ्यामध्ये बांधून ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही लटकवू शकता। नंबर 2, आर्थिक लाभासाठी या दिवशी काळा दोरा बांधलाच पाहिजे। तर कुठल्या दिवशी? तर जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीत आणि समृद्धीमध्ये वाढ करायची असेल, तसेच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चालू असलेली पैशांसंबंधित सर्व समस्या दूर करायच्या असतील, तर यासाठी तुम्ही मंगळवारी तुमच्या शरीरावर कुठल्याही भागावर हा काळा दोरा बांधू शकता। विशेषतः या दिवशी उजव्या पायावर काळा दोरा बांधणं खूपच शुभ मानलं जातं। त्याच्या प्रभावामुळे माणसाचं आर्थिक जीवन सुखी होतं, तसेच आयुष्यातील पैशांच्या संबंधित सर्व काही समस्या या त्वरित दूर होतात। नंबर 3, काळा दोरा आरोग्यासाठीही फार फायदेशीर मानला जातो। जर एखाद्या मुलाची किंवा मुलीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर त्याला काळा दोरा घालायला द्यावा, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। जर एखाद्या व्यक्तीला पोटदुखीची समस्या असेल तर तो त्याच्या पायाभोवती काळा दोरा बांधू शकतो, यामुळे पोटदुखीमध्ये नक्कीच आराम मिळतो। नंबर 4, काळा दोरा शनी दोषापासून सुद्धा रक्षण करतो। अनेक लोकांवर काहींच्या वाईट नजरा असतात, कदाचित तुमच्यावरही कुणाची तरी वाईट नजर नक्कीच असेल, आणि त्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात। जर तुम्हाला ही वाईट परिस्थिती टाळायची असेल, वाईट नजर टाळायची असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही काळा दोरा बांधू शकता। यात वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठीची अफाट शक्ती या काळ्या रंगाच्या दोऱ्यामध्ये आहे। याशिवाय काळा रंग हा शनिग्रहाशी संबंधित आहे। शनी हा काळ्या रंगाचा कारक मानला जातो। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीनी शनीची स्थिती कमकुवत असेल तर, शनी दोष असेल तर, अशा वेळी काळा दोरा बांधणं हे फायदेशीर मानलं जातं। काळा दोरा बांधल्यानं शनी दोष टाळता येतो। त्यानंतर आता आपण जाणून घेऊयात की हा काळा दोरा बांधण्यापूर्वी काय खबरदारी घ्यावी। काळा दोरा बांधण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची खबरदारी तुम्हाला ही घ्यायची आहे, जर तुम्ही काळा दोरा बांधत असाल तर योग्य त्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच काळा दोरा बांधा। त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी काळा दोरा बांधणं हे शुभ मानलं जातं। शरीराच्या ज्या भागावर तुम्ही काळा दोरा बांधत आहात त्या भागावर इतर कोणत्याही रंगाचा दोरा नसावा किंवा बांधू नये हे लक्षात ठेवावं। अशा पद्धतीनं तुम्ही काळा दोरा बांधून नक्कीच तुमचा इतर वाईट नजरेपासून किंवा शनी दोषापासून बचाव करू शकता, पण हे नियम तुम्हाला पाळायला हवेत। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।